महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। अवकाळी पावसाने पुरात भातशेतीचं मोठं नुकसान झालंय। याच पार्श्वभूमीवर पावशेतील भातशेतीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सावंत यांनी केली आहे। भात पिकाच्या नुकसानीबाबत पाठपुरावा करणार असल्याचंही अमरसिंह सावंत यांनी सांगितलंय। यावर्षी सर्वप्रथम अतिवृष्टी सुद्धा झाली, त्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता क्यार वादळ जे झालं त्याच्यात अनेक भागामध्ये पाणी शिरल्यामुळे भातशेतीचं नुकसान झालं आहे। भात सुकलेली जी भातशेती पाण्यात पडल्यामुळे त्याला कोंबसुद्धा आलेले आहेत आणि ते भात बियाणं आहे ते खराब होणारच आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावशीमध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 80-90% नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान होत असताना आमचे खासदार विनायक राऊत यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या नुकसानीबाबत कळवलेलं आहे। पालकमंत्री दीपक केसरकर यांनीसुद्धा अधिकाऱ्यांना पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहेत। आमदार वैभव नाईक यांनीसुद्धा विविध भागात दौरे करून पाहणी केलेली आहे। तर या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचासुद्धा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तोसुद्धा होईल आणि या ठिकाणी पावशीमध्ये पंचनामे चालू आहेत, संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंचनामे चालू आहेत, परंतु पंचनामे करत असतानासुद्धा शेतीवाईत जाऊन पंचनामे होत आहेत। कदाचित पंचनामे काही प्रमाणात होणार नाहीत ही भीती आहे, कारण सर्वच अधिकारी प्रामाणिक काम करतील असं नाही, त्यामुळे याच्यावरसुद्धा कलेक्टर किंवा अधिकाऱ्यांनी दक्षता बाळगावी आणि जेणेकरून जास्तीत जास्त शेतीचं नुकसान कसं दाखवता येईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल याचासुद्धा विचार करावा, कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेती हा प्रमुख पीक आहे आणि जेणेकरून ह्या पिकावरच आपला शेतकरी अवलंबून आहे। त्याचप्रमाणे आता जे चक्रीवादळ होऊ घातलेलं आहे 4 दिवसात, आज त्याची सुरुवात आहे, काही ठिकाणी रात्री पाऊससुद्धा पडलेला आहे, त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला म्हटला तरी चालेल, अगदी हैराण झालेला आहे, कारण आज जरी क्यार वादळ होऊन गेलं ते कसं तरी भात ताब्यात घ्यायचा प्रयत्न शेतकरी असताना परत हे वादळ सुरू झालं आहे। पुढच्या 4 दिवसात जर पाऊस झाला तर शेतकरी अजूनही उद्ध्वस्त होणार आहे आणि आपला शेतकरी जरी कर्ज घेणारा नसला तरी शेतकरी हा स्वयंस्फूर्तीने जगत असतो आणि यावर्षी त्यांच्यावर जे अतिवृष्टीचं संकट, क्यार वादळाचं संकट, आता चक्रीवादळ संकट, चारी बाजूने संकट आलेलं आहे। बागायतदारसुद्धा या आज या ठिकाणी अडचणीत आलेले आहेत, कारण ज्या आंबा मोहराच्याच टाईम आता आहे आणि याच टायमिंगला पाऊस पडल्यामुळे कलमांना आंबे कलम किंवा नारळ झाडांनासुद्धा याचं नुकसान पोचणार आहे। काजू बागायतीसुद्धा ज्या आज मोहर येणार होता तो पण पुढे गेलेला आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शासनाने आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई म्हणून काहीतरी मिळावं, नुकसान भरपाई मिळावी एवढी आमची अपेक्षा आहे। आम्ही स्वतः अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे करून घेत आहोत। आज या ठिकाणीसुद्धा अधिकारी गेले 2-3 दिवस पंचनामे करत आहेत, बाकीच्या गावांनीसुद्धा चालू आहेत। जर काही ठिकाणी कमी जास्त झालं तर आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांशी बोलून कृषी अधिकाऱ्यांना बोलून पंचनामे करून घेणार आहोत। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।